उल्हासनगर पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी भाजप आमदार गणपत गायकवाडांवर कारवाई केली, त्यांना अटक केली. पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच गोळ्या झाडण्याची ही धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे स्थानिक नेते महेश गायकवाड गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात रात्री 10:30 सुमारास हा प्रकार घडला. प्रकरणाची माहिती देताना डीसीपी सुधाकर पठारे म्हणाले, महेश गायकवाड गणपत गायकवाड यांच्यात काही कारणावरून वाद झाला आणि ते तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले. त्याचवेळी दोघांमध्ये वादावादी झाली. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांवर गोळीबार केला. त्यात 2 जण जखमी झाले. जखमी महेश गायकवाड यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलंय. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. मात्र या प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाडांसह 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला, त्यांना अटकही करण्यात आली. राज्यात शिवसेना भाजपची सत्ता आहे. हे दोन्ही राजकीय नेते पक्षात सत्ताधारी आहेत. पोलीस ठाण्यातील गोळीबाराच्या घटनेमुळे आता कायदा आणि सुव्यवस्था याबाबत अधिक प्रश्नचिन्ह निर्माण झाले. भाजप आमदार गणपत गायकवाडांनी गोळीबाराचं कारण सांगितलं. गोळीबार केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गायकवाडांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली. मी 10 वर्षांपूर्वी एक जागा घेतली. शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांनी जबरदस्ती या जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. महेश गायकवाड कंपाऊंड तोडून जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत होता. काल संध्याकाळी 400 ते 500 जण घेऊन महेश गायकवाड पोलीस ठाण्यात आले. माझा मुलगा पोलीस स्टेशनमधून बाहेर जात असताना त्यांना धक्काबुक्की केली. या सर्व गोष्टीचा मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केला. मला या कृत्याचा पश्चाताप नाही. माझ्यासमोर ते माझ्या मुलाला हात लावत असतील तर माझा जगून काय फायदा. त्यामुळे काल रात्री मी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला, असं गणपत गायकवाडांनी पोलिसांना सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना गणपत गायकवाड म्हणाले की मुख्यमंत्री शिंदे यांनी असे गुन्हेगार राज्यात पाळून ठेवले. शिंदे मुख्यमंत्री असले तर राज्यात केवळ गुन्हेगारच पैदा होतील, तसेच माझ्यावर अन्याय होत असल्याची कल्पना वरिष्ठांना दिली होती, असंही गायकवाड यांनी सांगितलं आहे.